अकोल येथे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। समता सैनिक दल अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करायचे असून येत्या काळामध्ये कर्नाटकमध्ये समता सैनिक दलाच्या आचार विचाराची वज्रमूठ बांधायची असून समता दैनिक दैनिकाच्या माध्यमातून एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन RPI सामाजिक अध्यक्ष मेघराज काटकर यांनी व्यक्त केले। ते अकोले येथे एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय समता सैनिक दल कर्नाटक राज्याचे अध्यक्ष सुनील कांबळे हे होते। शिबिराच्या प्रारंभी निप्पाणी विश्रामगृह बाईक रॅली काढून नगरपालिका आवारातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शपथ ग्रहण करण्यात आली। यानंतर अकोले येथे काटकर सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला। या कार्यक्रमाचे स्वागत राजेंद्र वंटे यांनी केले तर प्रास्ताविक दीपक वंटे यांनी केले। पुढे बोलताना काटकर म्हणाले, या एक दिवसीय शिबिराअंतर्गत समता सैनिक दल यामधील शिस्त, सैनिक दलामधील येणारे कार्य याविषयी मार्गदर्शन केले। त्यांना असं वाटलं की आपल्या भागामध्ये कॅडर कॅम्प व्हावा असं अशी अशी त्यांची इच्छा होती। आपण त्याप्रमाणे करत आहोत, पण आता इथून आपल्याला कर्नाटकात पुढे जायचं आहे तेव्हा मी येणार नाही, आमच्यापैकी काही लोक येतीलच, मी येणार नाही, पण मग सगळं तुम्हाला करायचं, म्हणजे इथून पुढे तुम्हाला तुम्हाला आजच्या दिवसाच्या शेवटी 6 वाजेपर्यंत जर तुमच्या लक्षात आलं की हे योग्य वाटते तर हे जे योग्य गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही याच्या पुढे जाऊन तिकडे कर्नाटक राज्यभर पसरवली पाहिजे तुम्ही, म्हणजे तुमच्यावर जबाबदारी आहे। म्हणजे उद्या बंगलोरला जर कॅडर कॅम्प घ्यायचं झालं तर तो मी नाही करणार, तो तुम्हाला करावा लागेल। त्याच्यामुळे तुम्हाला आता चांगलं काम देऊन ऐकावं लागेल, समजून घ्यावं लागेल, कदाचित आजच्या दिवसाने काय होणार नाही, मग पुन्हा आपण 1 दिवसाचा 2 दिवसाचा 3 दिवसाचा कॅम्प बसवून याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू। एक वही भर तुमच्या नोट्स राहतील, त्याचा अभ्यास करा। आपण इकडे आपल्या आपल्या देशामध्ये आपण समजा 135 कोटी लोक आहोत किंवा जगामध्ये आपण 750-800 कोटी लोक आहोत, त्यांच्या सगळ्या उद्धाराचा मार्ग म्हणजे उद्धार त्यांचा होऊ शकतो असा मार्ग म्हणजे ही 7 शब्दे आहेत। हे शब्द लिहिलेले आहेत तिथे, समान न्याय, स्वविकास, स्वातंत्र्य, हे शब्द आहेत। त्यांचा विकास व्हायचा असेल तर या 7 शब्दाने त्यांचा विकास होईल। उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास RPI अध्यक्ष मेघराज काटकर, RPI राष्ट्रीय प्रवक्ता संजय बौद्ध, राष्ट्रीय सदस्य प्रमोद सदाशिव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नितेश अंभोरे, राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे, राष्ट्रीय सचिव दीपक वंटे, कर्नाटक राज्य रिपाई संयोजक महादेव कांबळे, समता सैनिक दल शाखा अकोलचे अध्यक्ष प्रसाद खोडे, SSD सदस्य सुकुमार कांबळे, गौतम हुक्केरी, मिलिंद तेरदाळे, शुभम कांबळे, अभिजित शिंगे, मिलिंद तेरदाळे यांच्यासह पंचक्रोशीतील रिपाई आणि समता सैनिक दलातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।